नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर, वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता, प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकी जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। गवळी समाजाला महामंडळ मंजूर केलं असल्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर आज लाड गवळी समाजाच्या वतीने शनी मंदिर परिसरात फटाके फोडून आणि पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला आहे। बघूयात। गवळी समाज बांधवांना आर्थिक विकास मंडळास मंजुरी मिळाल्यानंतर शनी मंदिर येथे फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून गवळी समाज बांधवांची आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावी अशी मागणी होती। राज्य सरकारने या महामंडळास मंजुरी दिल्याने गवळी समाज बांधवांनी आनंद उत्सव साजरा केलाय। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश सुपारकर, लक्ष्मण सुपारकर, ॲडव्होकेट राहुल सुपारकर, माजी नगरसेवक रामभाऊ सतकर, गोपीक्षण गेगडे, ॲडव्होकेट शिवराम सतकर, रमन वाघमारे, बाबासाहेब गोगडे, राजू काटकर, बाबासाहेब गोगडे, संजू सुपारकर, संतोष लाळ यांच्यासह सर्व गवळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री माननीय हंसराज भैया आहेत, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हिरमानप्पा गवळी आणि सर्व गवळी समाज बांधवाच्या वतीने गेल्या 20 तारखेला मुंबई या ठिकाणी एक बैठक आयोजन केली होती। त्या बैठकीमध्ये गवळी समाजाच्या ज्या मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या, त्या मागण्याला अनुसरण ती मीटिंग त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती। ह्या मीटिंगीमध्ये गवळी समाजाने ज्या मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यामध्ये महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की गवळी समाजाला आर्थिक महाविकास मंडळ मिळण्यात यावे। तर माननीय मुख्यमंत्री आणि हंसराज भैया आहेर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र गवळी समाज संघटनेला यश प्राप्त झालं आणि माननीय मुख्यमंत्री यांनी आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली। त्याबद्दल जालना शहरातील सर्व समाज बांधव या समाज बांधवाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये या निधीची तरतूद लवकरात लवकर त्यांनी करावे आणि लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेला, गवळी समाजाच्या सर्व बांधवांना याचा लाभ घेण्याकरता त्यांनी त्याची तरतूद लवकर करून आणि जे काय असेल ते विकास महामंडळामार्फत जे काय अनुदान वाटले येणार आहे ह्या गवळी समाजाला त्याचा फायदा घेण्यात येईल आणि पुढील भविष्यामध्ये गवळी समाज हा चांगल्या पद्धतीची उन्नती करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी देखील त्यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचा शाल, श्रीफळ आणि पेढे भरवून सत्कार केलाय। यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी लवकरात लवकर या महामंडळास तरतूद केल्या जाईल, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचं सांगितलं आहे। हे बघा, गवळी समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची मागणी गेली अनेक वर्ष या ठिकाणी सरकारकडे मागणी करतात, परंतु शिंदे सरकारने ही मागणी आता पूर्ण केलेली आहे आणि गवळी समाजाला आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी दिल्यानंतर निश्चितपणे समाज बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आहे, समाज बांधवामध्ये आनंदी आनंद या ठिकाणी आहे। आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले की जवळपास 50 कोटी त्वरित या ठिकाणी मिळतात आणि या माध्यमातून अनेक उद्योजक तयार होऊ शकतील, अनेक विद्यार्थ्यांना त्यामध्ये शिक्षणासाठी फायदा होऊ शकेल। त्यामुळं हे आर्थिक विकास महामंडळ माननीय शिंदे साहेबांनी स्थापन केलं, त्याबद्दल माननीय शिंदे साहेबांचा मनापासून आभार आहे। जवळपास 2019लाच आम्ही गणेश सुपारकर दादा आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी ही मागणी माननीय देवेंद्रजीकडे त्या ठिकाणी केली होती आणि आत्ता या मागणीला यश या ठिकाणी आलेलं आहे। मी निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांचं पूर्ण मंत्रिमंडळाचं गवळी समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट अशी की यांची मागणी पुन्हा
रड्याच्या टक्रीबद्दलची आहे, तोही एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहेत, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश आणि बाकी इतर सर्व गोष्टी तपासून शासन यावर कारवाई करत आहे. मला असं वाटतं की पॉझिटिव्हली या संदर्भातला निर्णय होऊ शकेल. आम्ही पुन्हा मागणी करू माननीय मुख्यमंत्री महोदयाला की तातडीनं या संदर्भामध्ये निर्णय त्यांनी तातडीत घ्यावा. गवळी समाजाचा जिव्हाळ्याचा विषय, रेड्याच्या टक्रीचा, तोही प्रश्न निकाली काढावा, ही विनंती आम्ही सरकारला करणार आहोत. त्यामुळं आज आनंदी आनंद या सर्व समाजामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचं सरकारचं आभार व्यक्त करतो. एका दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेला एक कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत कंटेनरमधील 70 लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. तालुका जालना पोलिसांनी आज ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली राजनिवास सुगंधित तंबाखू घेऊन जाणारा कंटेनर तालुका जालना पोलिसांनी जप्त केला. या कंटेनरने सुरुवातीला आंबड चौफुली परिसरात एका दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना हा कंटेनर पोलिसांनी थांबवला. त्यानंतर हा कंटेनर तालुका जालना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून लावला होता. मात्र कंटेनर चालकाकडे कसून चौकशी केली असता त्यात अवैध गुटखा असल्याची माहिती समोर येताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी हा कंटेनर जप्त करत कंटेनरमधील सुमारे 70 लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या सुगंधी तंबाखूचा जप्ती पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणात पुढील कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाईल अशी माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे. तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे, राम शेंडीवाले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. कंटेनर HR 63B 9058 यामध्ये गुटखा असल्याची माहिती प्राप्त झाली होती. काल सदरचा कंटेनर हा अपघात करून पळून जात होता, त्यामुळे ते कंटेनर पोलिसांना आणला असता त्याकडून ते चालक आज रोजी ते कंटेनर घेण्यासाठी आला आणि त्याला विचारपूस केली तर ते तू पहिले उडवाडीची उत्तरे दिली, त्यानंतर त्याला विश्वासात विचारपूस केली, त्यांनी सांगितलं की सदर ह्याच्यात गुटखा आहे म्हणून 2 शासकीय पंचांना बोलवले आणि ते उघडून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये राजनिवास पान मसाला जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे. त्यानुसार आज रोजी जप्ती पंचनामा करीत आहोत. फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्या मदतीने गुन दाखल कर त्यांना पत्रव्यवहार करून पुढील कारवाई करीत आहोत. सदरचा मुद्देमाला हा 69,00,000 च्या जवळपास आहे आणि ट्रक 20 लाखाचा, असं म्हणजे 89 लाखाच्या जवळपास आहे. सदरची कारवाई ही माननीय श्री बन्सल साहेब, ॲडिशनल SP श्री नुपाणी साहेब, SDPO श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं DBE स्टाफ लक्ष्मण शिंदे यांनी केलेले आहे. सदर गुन्हा दाखल केल्यावर सदर गुन्ह्याचा तपास EPA पाटील हे करणार आहेत. एकतर्फी प्रेम प्रकरणातून समलैंगिक विवाहासाठी दबाव आणणाऱ्या अल्पवयीन युवकाची जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप शिवारात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थानमध्ये ओळख झाल्यानंतर मालेगाव जिल्हा नाशिक येथील अल्पवयीन युवक आणि अनवर शहा मोहम्मद शहा यांच्यात मैत्री झाली होती. याच मैत्रीतून अल्पवयीन युवक हा अनवर शहा याच्या प्रेमात पडला होता आणि अनवर शहाकडे समलैंगिक विवाहासाठी तगादा लावून धरला होता. मात्र अनवर शहाला हे मंजूर नसल्याने त्याने अल्पवयीन मित्राला 10 ऑक्टोबर रोजी भेटण्यासाठी बोलावले. छत्रपती संभाजीनगरहून दुचाकीवर बसून शिरसगाव मंडप शिवारात नेले आणि तेथेच झोपेतच त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून तेथून पसार झाला होता. या प्रकरणात भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी अनवर शहा मोहम्मद शहा राहणार नारेगाव छत्रपती संभाजीनगर याला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतलं असून त्याला पुढील तपासासाठी भोकरदन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन डॉक्टर गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, प्रशांत लोखंडे, विजय डिक्कर, सागर बावीसकर, योगेश सहाने, धीरज भोसले आदींनी केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.
एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत. फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोटला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7559340875 किंवा 9420083385. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.